21 कर लेना नमस्कार। तुळशीबागेचा हा स्तुत्य कार्यक्रमाची वैशिष्ट्य म्हणजे हा जो खटावकर शिल्पकार आमचे अध्यक्ष हे त्यांच्या वडिलांपासून जो छोटी मूर्ती जी बनवतो बनवल्या जाते तीच आम्ही पूजेची म्हणून घेतो आणि 10 दिवस त्याच पूजेच्या गणपतीचा मान असतो। मोठी मूर्ती जी असते ती आमची उत्सव मूर्ती असते आणि आम्हा सर्व कार्यकर्त्यांना ही जी मूर्ती काका किंवा आता त्यांचे चिरंजीव विवेक खटावकर आमचे अध्यक्ष हे जे बनवतात तर त्या 10 दिवसाचा 12 दिवसाचा तो इतका आनंद होतो की जी गणपती बाप्पाची आमची उत्सव मूर्ती मोठी असते त्याचीच प्रतिकृती म्हणून आम्ही पूजेची मूर्ती बनवतो आणि त्याचीच 12 दिवस पूजा अर्चा करून त्याचं विसर्जन आम्ही अतिशय आनंदानं साजरा करतो। हे आजचं उपाध्यक्षा नात्यानं आजचं सांगण्याचं तुळशीबाग मंडळाचं वैशिष्ट्य। नमस्कार। गणपती गुरुपौर्णिमेला करण्याचा हा जो प्रघात आहे तो गेल्या 45 वर्षापासून मी याच्यामध्ये सहभागी होतो आहे। 72 सालापासून मी कॉलेजला आलो तेव्हापासून हा उत्सव मी या ठिकाणी सरांच्याबरोबर साजरा करतो। त्यावेळेला माझ्यावरचे बरेचसे सहकारी की जे आता त्यातले काही नाही आहेत त्यामध्ये अशोक कामनकर आमचे गुरुबंधू केळकर पाथरे आणि ही सगळे आम्ही त्या ठिकाणी जमत होतो तुळशीबागेमध्ये आणि एक छोटीशी गणपतीची मूर्ती तुळशीबागेच्या सार्वजनिक उत्सवासाठी म्हणून ती डेकोरेशन करायच्या सुरुवातीचा भाग म्हणून ती केली जायची आणि तीच परंपरा आजही विवेकनी चालू ठेवलेली आहे। त्याचा मुलगा विवेकनी विपुलनी चालू ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये खंड पडून दिलेली नाही आणि या पद्धतीचे हे गुरुपौर्णिमेची आम्ही एक गुरुदक्षिणा म्हणून त्या ठिकाणी सगळेजण आम्ही जमत असतो। धन्यवाद। नमस्कार। गेले 65 वर्षाची ही गुरुपौर्णिमेची परंपरा आमच्या इथे चालू आहे। माझे वडील प्राध्यापक डी एस खटावकर हे ज्यावेळेला गणेशोत्सवाची सजावट त्यांनी सुरू केली तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली। येणाऱ्या गुरुपौर्णिमेला आमचे वडील अभिनव कला महाविद्यालयामध्ये शिकवत असताना तिथले काही विद्यार्थी हे दरवर्षी गुरुपौर्णिमेला आमच्याकडे येत असत आणि त्यावर्षीचं असं एक ठरलेलं असायचं की एक छोटी गणपतीची मूर्ती तयार करायची शाडू मातीची आणि त्या दिवशी ह्या तुळशीबाग मंडळाच्या सजावटीचा मुहूर्त झाला अशी ही परंपरा सुरू झाली होती। ती पुढे काही वर्ष मग मी चालू ठेवली। त्याच्यानंतर आता माझा मुलगा विपुल विराज तेही आता ह्या क्षेत्रामध्ये आहेत आणि गेले 3-4 वर्ष ती परंपरा विपुलनी पुढं चालू ठेवलेली असे तुळशीबाग मंडळ हे वारसा परंपरा घेऊन पुढे जाणारं मंडळ आज चांगल्या नावारूपाला आलेलं आहे।